ऐका ना, खरंच नकोयत मला औषध, आता बरं वाटतंय ना, ती औषध नको. असं कसं, गोळ्या तर घ्याव्याच लागतील. अगं लहानपणी आम्ही नाही म्हटल्यावर तू आम्हाला कशी बोलायचीस, आठवतंय ना? हो आठवतंय ना. ठणठणीत व्हायचंय ना, मग डॉक्टरनी दिलेली सगळी औषधं घ्यावी लागतील, औषधं कडून असतात. अगं काय बयो, तात्या द्या ते औषध इकडे, द्या हे घ्या हे घ्या, पाणी पी. आता कसं शाण्या मुलीसारखं वागलेस बापूमुळे. तात्या भयो मला माफ करा. अरे बापू, माझ्या मुलाच्या वतीने मी तुम्हा दोघांची माफी मागतो. बापू, सध्या देव आपल्या संपूर्ण कुटुंबाची परीक्षा घेतोय बघ. हो त्यामुळे तू नको वेळ पटवून घेऊस. भयो माझंच चुकलं, माझ्या संस्कारात काहीतरी कमी पडलं. बापू असं स्वतःला दोष देऊ नकोस, आपण सगळे त्या परिस्थितीतून बाहेर पडूया. आलो मी. अहो सगळं पूर्वी सारखं ठीक होईल ना? होईल होईल कदाचित, माझा सुनभाईवर विश्वास आहे, ती करेल काहीतरी, शांत बसणार नाही. तिने स्वतःहून एक संधी मागून घेतली आणि आत्मविश्वासाने आपल्याकडनं करेल काहीतरी. हे असं वळायचं आणि हे हळूहळू जमेल काकू, एक 3-4 वर्ष लागतील पण जमेल. तुम्ही नाना, ए नाना, अरे इथेच तू, तुला घरभर शोधलं मी. काय ग, काय झालं, विसरलास काय? आज काय? अरे अक्षय तृतीया आहे आज. हो मला सांग, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आजच्या दिवसासाठी आंब्याची पेटी मळ्यातून मागवली आहेस ना? अग हो, आता चाललो ना मी मळ्यात चाललो, पाठवतो लगेच. विसरलास ना? नाही नाही, ते कसं विसरणार? नाना, नानी नाहीये मी, गंडवू नकोस मला. थांब. हा रत्नाक्का बोलते, आंब्याची एक पेटी द्या पाठवून घरी. नाही नाही सासरी नाही, माहेरी गोकू निवासला. हा आणि नाना आज येणार नाही हा मळ्यात, तुम्ही तुमची कामं सगळी लवकर आटपा आणि घरी जा, अक्षय तृतीया आहे ना आज. ठेवते. रत्नाक्का, अगं मी येत नाही असं कशाला सांगितलं? हे नाना, एक दिवस मळ्यात गेला नाही तर काही बिघडणार नाहीये, जरा घराकडे लक्ष दे, अक्षय तृतीया आहे आज. अगं कामं पडलीत खूप. अगं अक्का चल चल आधी चल. कामं पडलीत? हो हो, देशमुखांचंच गोकुळ निवास. बरं तुम्ही इथे आल्यानंतर फोन करा, मी गेट जवळ येते आणि वेळेत या. हो थँक्यू. सिंग, घाबरले ना मी, इथे काय करतोस तू? इथे काय करतोय म्हणजे? तू माझं बोलणं चोरून ऐकत होतास. सांग ना सरप्राईज काय. कळेल तुला थोड्या वेळात. थोड्या वेळात कळणार आहे ना, मग आताच सांग ना, मी नाही सांगणार कोणाला. सेठ तुला सुद्धा वाट बघावी लागेल ना थोडी, सरप्राईज सगळ्यांसाठी आहे. चल चल चल, पूजेसाठी उशीर होतोय, चल. काय मागवले नेमकं, काय इच्छा डोक्यात? लक्ष्मी माते, या घरची लक्ष्मी हे घर जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करते, तिला आशीर्वाद दे. सुनबाई जे करते त्या तिला यश मिळू दे, या घरची चूल कायम एक राहू दे. शेवटी काय झालं, सगळे भांडलेस ना, तुला असं हरलेलं बघवत नाही मला, आणि प्रत्येक वेळी तुझा अपमान झायला सहन होत नाही मला. आधी ती माझं ऐक, आपण अमेरिकेला जाऊ, आपण तिथे राहू, आपण जितके लांब असू ना तितकी ही नाती टिकून राहतील, त्यामुळे प्लीज प्लीज आपण इथून निघून जाऊया. याला पळपुटेपणा म्हणतात,
उलट गोकुळ निवासला सगळ्यात जास्त आपली गरज आहे आता. सीड आता आपण निघून गेलो ना तर तात्या आणि भैयाजी एकटे पडतील. अरे तू आतापर्यंत प्रयत्न करत आलीस ना, काय झालं त्याच? काहीच नाही. अजून काय वेगळे प्रयत्न करणार आहेस तू? अरे वा अम्मे, सगळे आंबे संपू नका, माझ्यासाठी पण ठेवा. कोणीच झालं नाहीये, पेटी पण उघडली नाही अजून. सिद्धू दादा उघड ना पेटी, मला आंबे खायचे प्लीज ना. आधी आपण ही आंब्याची पेटी आत घेऊन जाऊया आणि मग आंबे खाऊया. नाही मला आत्ताच खायचे, उघड ना बेटी प्लीज ना. बरं ठीक आहे. अदिती अगं अख्खी पेटी नसली, कोणाकडनं मागवलीस तू? नाही आताच आता त्याला फोन लाव, मी जाब विचारतो. जाऊ दे सर, त्याची तरी काय चूक आहे म्हणा. या पेटीतला कुठला तरी एक आंबा नासला असणार, त्याने सगळ्या आंब्यांना नासवलं. या पेटीला लागलेली मुख्य कीड सापडायला हवी, ती शोधण्यासाठी काही. आपण एक शर्यत लावायची. कसली शर्यत? आता आपल्या चौघांच्या चुलीत ज्याचं लवकर जेवण होईल तो जिंकला. हो चालेल. हो मला पण चालेल. नाही नको. का? तो हरेल ना म्हणून. ए गपे शान्या, कारण मला माहित आहे की माझं जेवण पहिले होणार आणि तुम्ही सगळे हारणार. हे तुझं तूच ठरवलंस? हो, कारण माझीच तू सगळ्यात मोठी आहे. हसायला काय झालं? जरा नीट बघ नाण्या, सगळ्यात मोठी चूल माझी आहे. हो माझीच चूल मोठी आहे. पण माझी पण चूल मोठी आहे. वारे वा, सगळ्यात मोठी चूल माझी आहे मग तुमच्या सगळ्यांची, कारण मी या घरची मुलगी आहे. असं नसतं, मी लहान आहे म्हणून माझी चूल मोठी. तुझ्या चुलीवरचं जेवण करपणार आणि तुला ते कडू लागणार. नाण्या चांगलं बोल नाहीतर टपली मारेन. मग मान्य कर की मी बनवलेली चूल मोठी आहे, नाहीतर बघ मी काय करतो. जा रे जा, काय करणार तू? मी तुमच्या चुली फोडून टाकेल. मग मी पण तुझी चूल फोडून टाकेन. रत्ना अक्का, माझी चूल जर फोडली ना तर मी शांत नाही बसणार. हा मी सुद्धा. काय रे बांधा कशाला आहे? हा नाना. मी का तुम्ही? अरे आधी मला सांगा काय झालंय, मग मी ठरवतो कोणाची चूक आहे ते. आम्ही ना सगळे जेवण बनवायचं ठरवत होतो, तर कोणाची चूल मोठी आहे याच्यावर भांडण झालं होते. तर हा नाना मध्येच म्हणतो मी तुमच्या सगळ्यांच्या चूल फोडून टाकेल. हो ठीक आहे, कळलं मला. मुळात वेगवेगळ्या चुली म्हणजेच वाद. हो सांगतो बसा. आपल्याला बायोने काय शिकवलंय? काय? चूल कायम एक असावी. चूल जर एक असली तर घर बांधलेलं राहतं, जर का चूल वेगळ्या झाल्या तर एकी राहत नाही. आपण एकत्र राहायचंय ना? हो. मग चूल अशी वेगवेगळी करून कसं चालणार? अहो सिद्धार्थ देशमुख इथेच राहतात का? मीच आहे सिद्धार्थ देशमुख. अच्छा तुम्हीच आहात का? अरे बरं झालं इथेच भेटला. चला बोला ना काय झालं. अहो हे तुमचं लेटर आलंय, जरा इथे साइन करता का प्लीज? हो कुठे इथे? हो ठीक आहे. अपॉइंटमेंट लेटर, अमेरिकेच्या टॉप कंपनी मध्ये जॉब कन्फर्म झालाय. पॅकेज पण खूप चांगलं आहे. म्हणजे 2 वर्ष जॉब केला तरी स्टार्टअपसाठी पैसे जमते. वा अमेरिकेला जायचं तिकीट आले माझ्या. तू अमेरिकेला चाललाय?
एकंदरीत कालचं भांडून बघून असं वाटतंय की बयो आणि तात्या हा जो वाटण्यांचा निर्णय आज सगळ्यांना सांगून टाकतील. हो ना, आणि कोणी फारसा विरोधही करणार नाही त्याला, आणि कोणी विरोध केलाच तर मी आहेच ना. त्याचीच तर भीती आहे. अरे बाळा, जरा हळू बघून चालायचं ना. आत्ता धडकलं असतास आमच्यावर, लागलं असतं की नाही आपल्याला. आणि काय रे, असं काय धावतोस? सिद्धू याचं लेटर आलंय. सिद्धू आता अमेरिकेला जाणार आहे, अमेरिकेला. ए दुम्या, दुम्या, दुम्या. अरे सिद्धार्थ, एक मिनिट, काय झालं काय? हा दुम्या काय म्हणतोय? माझं अपॉइंटमेंट लेटर आलंय अमेरिकेवरून. अरे वा वा वा, क्या बात आहे. आलं अपॉइंटमेंट लेटर? हो. चला बरं झालं. सिद्धार्थ आता एक काम कर, आदितीला ताबडतोब इथनं अमेरिकेला घेऊन जा. ही गोष्ट आदितीला कशी सांगू तेच कळत नाही. अरे त्या दुमण्याला थांबव, नाही तर तिला सांगायचं काम तू दुमण्याच करणार. हो हो. दुमण्या देता येते मला? दुमण्या, दुमण्या मस्ती करू नको. दुमण्या, दुमण्या, दुमण्या मस्ती करू नकोस. मी कुठे मस्ती करतोय? मी तर फक्त आदितीला लेटर द्यायला आलोय. हे बघ ना आदितीवहिनी, कसं चिडतोय माझ्यावरती. काय, कसलं लेटर? दाखव इकडे. हे बघितलं लेटर दिला. तुझ्या अमेरिकेच्या जॉबचं अपॉइंटमेंट लेटर? हो आदिती, ते मी तुला स्वतःहून सांगणार होतो, पण हा तुमच्या काही दिवसांपूर्वी मी एका कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू पण झाला होता, तिकडे सिलेक्शन झालंय. त्यांनीच हे अपॉइंटमेंट लेटर पाठवले. काय होतंय हे? घराच्या वाटण्या होणार आहेत आणि सेट सुद्धा चाललाय. आदिती ही तुझ्यातली हरलेली बायको आणि ही तुझ्यातली हरलेली सून. मी नाही हरणार इथं, मी इथंच बसत. सखा, हे असा हट्ट करू नकोस. बरं चलू त्या. देव सुद्धा त्यांच्यापासून काय लपू नये. सगळं बघतोय तो. घरात जे जे काही आहे ते तुमच्या समोर आणून ठेवले. वकील सर, या सगळ्या वस्तूंची नोंद घेतली आहे ना? हो हो तात्या साहेब, पण मला वाटतं तुम्ही सुद्धा एक नजर टाका. बघून तरी काय करायचं, नाहीतरी सगळ्यावर पाणी सोडायचं आहे. आज आपण इथे देशमुखांच्या संपत्तीच्या वाटण्या करण्यासाठी जमलेलो आहोत. तर आता इथे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझा मोठा मुलगा आप्पा देशमुख, बापू देशमुख, रत्ना देशमुख जाधव, नाना देशमुख आणि बाळा देशमुख यांच्यामध्ये वाटण्या होतील. असं काय बोलताय हो तुम्ही? आम्हाला हे असं तात्या, बयो, आई, बाप या भूमिकेत राहून वाटण्या करणं कधी जमणार नाही. तात्यासाहेब देशमुख आणि बयोबाई देशमुख अशा सरकारी शब्दातच हे काम होऊन जाऊ दे. वकील साहेब, मला पाच मुलं, आप्पा, बापू, रत्ना, नाना आणि बाळा. माझ्या या पाच मुलांमध्ये माझ्या आणि बयोच्या नावावरती असलेल्या संपत्तीचे पाच समान भाग होतील. बयो तात्या, मला नकोय माझा वाटा. अहो पण वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीचा सुद्धा कायद्यानुसार हिस्सा असतोच. कायदा मलाही ठाऊक आहे. जसा हिस्सा मागता येतो तसाच तो नाकारता येतो. माझा निर्णय झालाय, मला माझा वाटा नकोय. अस
असं नको करू रत्ना. अगं तू जर काही घेतलं नाहीस ना तर तुझ्यावर अन्याय केला असं आम्हाला वाटत राहील. सांगितलंय ना तात्या बोलू तुम्हाला मला काही नकोय म्हणून. आणि तुम्ही जर इतरांसारखा हट्ट करणार असाल ना तर मी सोडून जाते हे घर. पुन्हा कधीच या घरात येणार नाही मी. रत्ना अगं असं नको बोलू. आम्हाला पण समजून घे ना. अर्चना ये ताई नाही नाही ते तूच ये. ही देशमुखांच्या चुलीची माती आहे. या घरात गोकुळ निवासामध्ये आजपर्यंत एकच चूल पेटली आणि सगळ्यांची पोट भरली. पण उद्यापासून चार चुली पेटणार आहे. आपल्या जुन्या चुलीचा आशीर्वाद आहे ही माती. ही माती राहू दे प्रत्येकी जो. कधी तुमच्या नव्या चुलीला जर फेगा पडल्या ना ते ह्या मातीने लेपा. तुमच्या प्रत्येकीचं आपापलं छोटं कुटुंब आहे. पण आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आणि नात्यांचा विसर पडून देऊ नका. सुखी राहा, सुखाने संसार करा. साहेब कागदपत्रांमध्ये थोडे बदल करायचे आहेत ते मी करतो आणि तुम्हाला कळवतो. चला येतो मग. नमस्कार. दुमण्या खा सांगितलं ना तुझ्यासाठी वेगळं काही बनवणार नाहीये मी. ते बघ नाना पण खात आहे. चल खा. दुमण्या हट्ट करू नको बरं. खा गपचूप. मला हे नाही आवडले. दुमण्या तुला जे पाहिजे ना वेगळं ते नानी उद्या देईल म्हणून आज खा हे गपचूप. नाही मला नकोय. मला आत्ताच हवंय. वाव ढोकळा मोठ्या बाईने बनवलेला. दे ना मला ढोकळा मोठ्या बाई. नाही तर नानीने बनवलेलं बिघडलंय. गोडवाला गुळाची चव काय म्हणे बिघडलंय. हे घे तुम्ही. आता तरी शांतपणे खाशील ना. राहू द्या उपाशी. काय बिघडत नाही. आणि एक वेळ नाही खाल्लं तर काही होणार नाही त्याला. दुपारपर्यंत अक्कल ठिकाणावर येईल त्याची. मग जेवेल तो तरच शिस्त लागेल त्याला. हो त्याला आवडतो मोठ्या बाईंनी बनवलेला ढोका. खाऊ दे ना नाना. खाऊ दे नाना का. खाऊ दे ना त्याला. दुमण्याचा बाप आहे ना मी. मी बोलतोय ना त्याच्याशी. तू मध्ये बोल नकोस. काय गडबड चालली. दुमण्या आता जे बनवलंय नानीने ते गपचूप खा नाही तर जाऊ खाऊन. मला नकोय. दुमण्या नाना. अरे त्याला जे हवंय ते खाऊ द्यायचं होतं. ह्यांच्या हट्टापायी माझ्या पोराच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. यांनी त्याच्या समोरची डिश खेचून घेतली. अन्न कोणी शिजवलं हे इतकं महत्वाचं झालंय का ह्या घरात. नानी अगं आता असंच होत राहणार प्रत्येक वेळी आपल्या घरात. आपल्याला सवय करून घ्यायला हवी ग. दुमण्या कुठे गेलाय ते बघून येते. पण आर्या आणि दुमण्या ही माझी मुलं आहेत. त्यांनी कसं वागायचं हे मी ठरवीन. नाना अरे आप्पा मुलांबद्दल चांगलंच बोलतोय.
माझ्या मुलांचं भलं कशात आहे कळतं बरं का मला? तुमची मुलं तुमच्या ताब्यात आहे का हे पहा अगोदर. मला माझ्या दुमण्याचा सुहास आणि सिद्धू नाही उदयचा. एक हा सिद्धू आप्पा जो तुझं काहीच ऐकत नाही, चाललाय अमेरिकेला हट्ट करून, आणि एक तो सुहास जो बापू तुला न जुमनता चावी स्वतःकडे घेऊन बसलाय. हे तुम्ही काय सांगता रे मुलांना कसं वाढवायचं ते? ऐक काय तुमच्याकडे बोलायला झाले नाक आणि कांदे सोलायला. अरे वा, वाटण्या झाल्या तरी भांडतातच आहे अजून, म्हणजे ही ठिणगी तर. तू जरा गप्प बसतेस का? प्रत्येक वेळेला बोललोच पाहिजे का? तो सिद्धार्थ बघ इमोशनल झालाय. या सगळ्या ड्रामाने तो त्याच अमेरिकेला जाणं कॅन्सल करू शकतो. हे खूप डेंजरस आहे, हे लक्षात ठेव. अप्पा अजून डिस्टर्ब आहेत, मला बोलायला पाहिजे त्यांच्याशी. आप हे घ्या. नाही नको. आप मला माहितीये जेवल्यानंतर तुम्हाला बडीशोप खायची सवय, घ्या. पण आज नको. मी देतोय म्हणून. मला सवय आहे. पण उगाच नको त्या सवयी तू स्वतःला लावून घेऊ नकोस, तुला शोभत नाहीत त्या. आप्पा तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात, काही सांगत नाही आहात, तरी मला कळतंय तुम्ही माझ्यावर रागावलात. सिद्धू आता नको बोलूयात. तुझ्यामुळे नानांनी जे काय ऐकवलं ना ते बस झालं. आणि तो चुकीचं बोलत नव्हता. खरंच मी नाही लक्ष देऊ शकलो माझ्या मुलाकडे. आप्पा मी घराला जोडून ठेवायचं म्हणतोय, पण याला कारणीभूत सुद्धा माझाच मुलगा आहे. घराच्या वाटणे झाल्या त्याचं मलाही वाईट वाटते आप्पा. या सगळ्यांची सुरुवात तुझ्यापासूनच झाली ना सिद्धू. आप्पा द्या मला दोष तुम्ही, पण आता तरी मान्य कराल ना? अहो आप्पा मी हेच सांगत होतो. शेवटी काय झालं? झालं ना वाटणे. आप्पा मी माझा हिस्सा मागितला. मी माझा हिस्सा घेऊन अमेरिकेला जाणार होतो, पण हळूहळू या घराच्या वाटण्या झाल्या. ते मला कधीच नको होतं. आणि आप्पा जेव्हा घरच्या वाटण्या होत होत्या तर तुम्ही आणि रत्नाकर सोडलं तर घरच्या वाटण्या कोणीच थांबवल्या नाहीत का? म्हणजे प्रत्येकाच्या मनात हेच होतं ना, यात माझा काय दोष आहे? आप्पा मी म्हणालो प्रत्येक जण आतून दुखी आहे. आप्पा यात काही खोटं होतं का? सांगा ना आप्पा. कोण काय म्हणतंय, कोणाला काय वाटतंय हे मला नाही कळत रे. ज्या घरात आम्ही लहानाचे मोठे झालो भावंड ते घर तुटतंय, आणि त्यासोबत आम्ही भावंड सुद्धा एकमेकांपासून दुरावतोय रे. नाना माझा भाऊ आहे, पण तो माझ्याशी नीट बोलत नाहीये. म्हणजे काहीतरी भिनसले. इतकं सोपं गणित कळतंय रे मला. आयुष्यभर शेती केली, जे पेरत तेच उगवत एवढं कळतंय मला. अहो तुम्ही का घेऊन जातायत? ठेवा खाली, मी ठेवतो ते सगळं. राहू दे, सवय आहे मला, राहू दे. अप्पा ऐका ना माझं, ऐका मी चहा प्या ठेवतो ते. कुठे ठेवायचं आहे? साकाच्या खोलीत ठेव. सखा नक्की कुठे गेलाय कुणाच ठोक. ते गेलं म्हणजे? आता आधी तिला किचन मध्ये मदत करत होता.
इथेच कुठेतरी असेल, मी बघतो. आणि ओ हे उचलू नका, मी हे ठेवतो आणि हे घ्यायला येतो. शेतावर सगळ्या शेतावर शोधला पाहिजे. तरी पण घरच्या कामांमध्ये अडाणीच आहे रत्नाक्का. एवढं जोरात कोण मारत? मी आण इकडे शिकवते. धर टोकाला धर. हे पण डर कर, गोल असं कर आणि आता असं पिळे कर कर कर. हा आलं काही म्हण, पण सखाचे आभारच मानायला हवेत. आता का म्हणून का विचारतो? सखा घरात नाहीये म्हणून तरी तुला ही कामं करताना पाहतीये, नाही तर तुला ही कामं करताना कधी पाहिलं असतो बाबा? असं काही नाही हा रत्नाक्का, मी अधून मधून घरातली कामं करतच असतो, तू बघत नाही. हो काय? मला सांगतो. अरे पण पल्लूला चालेल ना? काय? हेच मी तिच्या साडीला हात लावलेला. रत्नाक्का तू पण आता येता जात असंच टोचून बोलणार आहेस का? आप्पा नाना, आप्पा नाना, आओ काय करताय? थांबा, आओ सोडा, आओ भाऊ आत की वाहिरे. अरे हो बाजूला, मी याला सोडणार नाही आज. अरे तुझ्यापेक्षा वाहिनी मोठा आहे मी, लक्षात ठेव. अरे काय अज्ञानाची नाही तर मनाची तरी ठेव. शिकवतो तू सोड. अरे नाही सोडत जाय, मोठा झाला म्हणून दादागिरी करतो का? अरे लहानपणापासून खूप सहन केलं तुझा. काय नाना ऐका माझं, पप्पांना सोडा, अहो मोठा भाऊ आहे तुमचे ते. ए सोड मला, याला नाही सोडणार मी. नाना पप्पा अहो शांत व्हा ना. अहो अहो तुम्ही तरी समजा ना, यांना समजा ना कुणीतरी. अहो सांगायला कुणीतरी मांडू नका. अहो अहो रस्त्यात मांडताना बरं वाटतंय का सांगायला? नाना आप्पा, हो नाना आप्पा, नाना आप्पा शांत व्हा, थांबा. घरात मांडत होता, आता रस्त्यात पण मांडतात. अहो तात्या आणि बहिणीला काय वाटेल? अहो देशमुखांचं नाव आहे गावात, लोक म्हणतात ही भावंड गुण्यागोविंदाने राहतात. आणि हे असं तुम्हाला रस्त्यावर भांडताना बघून काय म्हणतील? अहो घरच्या भांडण्या झाल्यात, आता आणखी काय हवं तुम्हाला? नका भांडला. अहो आपणाला थांबला. देशमुखच्या घरी भांडणं झाली? देशमुखच्या घरात वाटण्या झाल्या? नक्की का? कोणाला माहितच नाही याबद्दल काही. सका काम करतो देशमुखच्या घरी, तो सांगतोय म्हणजे झालेच असणार वाटण्या. मोठा देशमुखांचा त्वरा मिरवायचे तात्या बाई एकत्र, मोठं भांडण झालं असणार भावा भावांमध्ये. हे सखा कधी झालं रे वाटण्या? कुणाच्या वाट्याला काय आलं रे? घर पण तू बघणार आहे. सखा त्याचं सामान घेऊन गेलाय म्हणजे तो नक्कीच घर सोडून गेला असणार. पण का? सखाला या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळाला नसेल म्हणून तो चिडला असणार, टिकून गेला असणार, नाही का? तो कुठेही गेला असेल ना, तिथून लवकर परत येऊ. तुला काय एवढी काळजी त्याची? महालक्ष्मी तू खरंच त्याला तुझा मुलगा मानलास की काय? शिटक म्हणे, तुला माझं दुःख नाही कळलं. हा सखा गेल्यापासून ना माझी कामवाली केली या लोकांनी. हो मला ते वाटतं, तो इथेच कुठेतरी असावा. आणि त्याला काय ते असं राग वगैरे आला ना, वाईट वाटलं ना, एकटाच एकटाच कुठेतरी जाऊन गुपचूप जाऊन बसतो. हा बसलाच आहे कुठेतरी. बयोजी घराच्या आजूबाजूला पण बघितलं, तो कुठेच नाहीये. आणि बाळाकाका पण गेलाय ना मळ्यात बघायला? हे पण शेतावर गेलेत त्याला बघायला. तिथे पण नसेल तर मग कुठे शोधणार? गावात पाहून येऊया. मी गावात पाहून येते. थांब दीदी, मी जाऊन बघून येतो. नाही नाही मी जाते, कार घेऊन जाते. सीट तू म्हणतोस तसं जर सखा दादा घर सोडून गेले असतील तर ते आपल्या गावी जातील. आणि गावी जाण्यासाठी एकतर ते रिक्षा पकडतील किंवा बस पकडतील. सो मी बस स्टॉप आणि रिक्षा स्टँड वर जाऊन बघते. बरोबर बोलतीये सा दीदी, चल मी पण येते. हो चल चल चल. कुठे गेला असेल सखा? आता इतक्या वर्षामध्ये हा कधी असं सामान घेऊन घर सोडून गेला नाहीये. ते गेलेत सगळे शोधायला, त्यांना तरी यश मिळू दे. रत्नाक्का सिस्टर जाऊ द्या मला, मला नाही थांबायचं. सखा दादा प्लीज शांत व्हा,
काय झालंय, कुठे जाताय तुम्ही आणि का जाताय? काय करू मी, वाटल्या झाल्यापासून असं घुसमटल्यासारखं होत, पूर्वीसारखं कुणी एकमेकांशी बोलत नाही, हसत नाही, मला थांबायचं इथं। नाही भांडणार आता कोणी, नाही त्रास होणार तुम्हाला। मी नाही थांबणार, मला जाऊ द्या। काय रे तुझं, ती पोर एवढी समजावती आहे ना तुला, नाटक करतोस? बखोट्याने धरून खेचून घेऊन जायला घरी? सखा दादा, तुम्ही बहीण मानता ना मला, माझ्यावर विश्वास ठेवा। मी बोलते घरच्यांशी, पण तुम्ही घरी चला आता। अहो तात्या बयो आजी सगळेच खूप काळजी करताय, तुमच्यामुळे कोणाला असा त्रास झालेला आवडणार आहे का तुम्हाला? नाही। मग चला प्लीज। तुम्हाला सगळ्यांना बांधताना कधीच नाही पाहिलं मी, अचानक 10 दिसताना 10 तोंड झाली, कुठे राहू मी? या चौकटीत का, या चौकटीत कुठे राहू? अरे पठ्या, आता कळलं बर का, तुझी कामं वाढली म्हणून पळाला ना? नाही हो नाना, दिवसभराची कामं वाढली तरी चालते, पण नवीन बिराड नको वाढायला। मला समजत नाही कुणाचं काम पहिलं करायचं, वाटण्या झाल्यापासून पोटभर जेवलं सुद्धा नाही मी। असं का बोलतोस रे सखा? अरे प्रत्येक वेळेला जेवण बनवताना मी तुलाही मोजते रे। हो मी पण। तेच तर, तुम्ही सगळेजण मला प्रेमाने खाऊ घालता, यापैकी एकाला कसं निवडू? इतके वर्ष या घरात काम केलं, वाटणी झाल्यापासून या घरच्या सगळ्याच गोष्टी बदलून गेल्या। आजी पण वाटण्या झाल्यापासून वेगळीच वागते, बरेचदा तिला परिस्थितीच भानच राहत नाही, पलतच काहीतरी बोलत असते। अरे अरे दुमण्यावर पसे तर खेळत होता ना रे। अग सखा घर सोडून निघून गेला होता ना, तो आलेला आहे, विसरलीस का काय? बघितलं पावत नाही बयोबाईच्या अवस्था मला। सखा दादा तुम्ही नका काळजी करू, आपण सगळे मिळून बयोबाईंची काळजी घेऊ आणि लवकरच तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल, सगळं काही पूर्वीसारखं। हो पण त्यासाठी प्रत्येकाला थोडा वेळ द्यायला हवा ना। हो आणि सखा दादा, यापुढे असं घरातून निघून नाही जायचं कधीच, तुम्ही वचन द्या मला तसं। नाही मी आता कुठेही जाणार नाही मॉम डॅड, मी सिस्टरला वचन दिले मी तुम्हालाही सोडून कुठेही जाणार नाही। आम्ही नाही आहोत तुझे मॉम डॅड, काय करावं याच? सका अरे कुठेही जाऊ नको, एकदा का हे देशमुख ह्या घरातून गेले ना की तू इथेच राहा, एकदा इथे रिसोर्ट झालं की ह्यालाच केअरटेकर म्हणून ठेव। चला आलोय मी, सांगा मला काम। हो पण एकदम नका सांगू, मला आजपासून कामाचं वेळापत्रक द्या, कुठल्या दिवशी कुणाचं काम पहिलं करायचं मग दुसऱ्याचं, जेवण कुठल्या दिवशी कुणाकडे करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं आज जेवायचं कुठे? ते काय न जेवता गेलो ना, भूक लागली। पळून गेला होतास ना, मग तुला शिक्षा दिलीच पाहिजे। हा पल्लू काकी, काय काय झालं पल्लू काकींना? ते उन्हामुळे तिला जरा ऍसिडिटीचा त्रास होतोय। मी सांगितलं होतं तुम्हाला नका जाऊ म्हणून, आणि गेलात तर कार घेऊन जा, पण ऐकलं नाही तुम्ही। मला जावं असं वाटलं, मी गेले शॉपिंगला। आता तू सांगणार आहेस का मला मी काय करायचं आणि काय नाही ते? हे सतत काय कड डाफरत असतेस, शांतपणे बोलता येत नाही। मला फक्त एवढंच सांगायचंय, माझा नवरा डॉक्टर आहे, तो एका आजारावर 1760 औषधं देईल मला। मूर्ख आहे पल्लू, पित्ताचा त्रास होतोय तिला बहुतेक, हट्टी इतकी आहे ना की आपण सरळ जाऊन औषध दिलं ना तर घेणार पण नाही। हो ना, पण आपणही काही कमी नाही होत, त्यात मी ओरिजिनल देशमुख आहे। खरंय तुझं पल्लू,
आई होण्याचा अनुभव नाहीये मला, पण तुझ्या सगळ्या जावांची बाळंतपण मीच केली आहे, तर तसं करावं ना तस। त्यांना कळाली की त्रास मला व्हायचा, सगळ्या भाचवंडांना अंगा कांद्यावर खेळवलंय। रत्नाक्का, का असं बोललात तुम्ही त्यांना? त्यांचं जाऊ दे, पण तू काय करतेस ग इथे की कायम माझ्या मागावरच असते चालली? सॉरी, पण अनु काकी, या घरातली नाती या मोरावळ्यासारखी मुरली आहे, घट्ट झाली आहे। त्यांचा मुरलेपणा असा सहजासहजी कसा कमी होईल? काय झालं आणि हे काय तुम्ही अंघोळ सुद्धा केली ते पण आता? झाली माझी अंघोळ, आणि तुही लगेच अंघोळ करून घे। आणि हे बघ, मी तात्या आणि बयोंसाठी हंड्यामध्ये पुरेसं पाणी काढून ठेवलंय। हे बघ, हे काय, हे कशाला? गेली माझी बादली। नानी, ए नानी, लवकर ए। हो रे, आले, थांब जरा। हे माझी बादली कुठे ठेवली आहे तेच मला आठवत नाहीये, इथेच तर ठेवली होती। कुठे गेली असेल? नानी, तू कुठे आहेस? मला पाणी दे। ए आले रे, थांब ना जरा। तुमने इथे माझी बादली कुठे ठेवली मी तेच मला आठवत नाहीये। अरे इथेच तर ठेवली होती, कुठे गेली असेल? आता कुठून आणू मी पाणी? तुम्हाला किती वेळ असं बाथरूम मध्ये अडकलेला असेल? काय शोधताय नानी? अहो, मी ना इथे ही बात ही बघा। अरे यातलं पाणी कुठे गेलं? आणली तेव्हा पाणी होत याच्यात, असं कसं झालं? असं कसं पाणी? काय माहिती, आता काय करू मी, कुठून आणू? काय काय नानी काके, काय झालंय? अगं, माझं पाणी हरवलंय। काय? हो, हे बघ, मी किचन मधनं ह्या बादलीत पाणी घेतलं आणि ती बादली आणून मी ही इथे अशी ठेवली, आणि बाहेर मी यांना टँकर बद्दल विचारायला गेले आणि येऊन पाहते तो बादली गायब। नानी, ए नानी, लवकर बघ ना, तुम्ही कधीपासून बाथरूम मध्ये अडकलाय, आता कुठून आणू मी परत पाणी? काहीच कळत नाहीये मला। नानी काकी, ऐका ना, रत्नाकांकडे ना थोडं पाणी असेल, त्या देतील आपल्याला, चला। हो का, चल मागूया त्यांना पाणी, तेव्हाच दुमण्या बाथरूमच्या बाहेर येऊ शकेल, किती वेळेस आतमध्ये अडकलेला आहे। हो, रत्नाकांकडे पाणी आहे। मोटर दुरुस्त? बापू, का तुझ्या समोर बसलोय ना, एकतर काय प्रॉब्लेम झालाय तेच कळत नाही, आणि तू काय विचारतोस दुरुस्त झाली का म्हणून? हे सिद्धू, नीट करे बाबा, नाही तर आणखीन बिघडायची आणि फुटायची। हे नाना, अरे शुभ बोल ना बाबा। चला वा बाजूला सगळे। अरे तुमच्याला नाही जमायचं, वा बाजूला। रत्नाक्का, तू जरा थांब, काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। अरे म्हणूनच सांगते, वा बाजूला, तुमच्या शाने नाही होणार। उठ, 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 चल, उठ, 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 चल। यांनी दुरुस्त कर ना, दुरुस्त करायची फोन बघा। आता अक्की,
अगरे अरे गप रे तू, अगं तुला नाही जमणार, उगतच वेळ नको वाया घालू, उठ. थांबरे बापू. हे बघ प्रत्येक ठिकाणी असं पुढे पुढे नाही करायचं, चल उठ, जा त्या विहिरीवर जा, पाणी भरून ये, उठ. ए थांबा बाबा, उठ दे ना. येत नाही जात नाही आपलं. आता इथे मी पण दुरुस्त झाली नाही म्हणजे नक्कीच मोठा प्रॉब्लेम झाला असणार. हे बापू तुला काही कळत का रे मोटर मधलं? अरे तुला फक्त गोठ्यातले काम जमतात. हो बाजूला चाललाय तिथे काहीतरी खुडबुड करायला. अरे सकाळपासून तुम्ही त्या मोटर भोवती काही ना काही करताय, फार बिघडून टाकली ती. नाना अक्का, अरे मोटर सुरू व्हावी म्हणून सगळे प्रयत्न करतायत ना, तू जरा प्लीज चिडचिड करू नकोस ना, शांत राहा ना जरा. ए सिद्धू, तुम्हाला नको शिकू रे, आणि गोकुळनिवासच्या प्रॉब्लेम मध्ये नको पडू तू. तुला काय माहिती रे कामाचा खोळंबा झाला काय त्रास होतो ते. अरे तू काय बाबा अमेरिकेला जाणार, तुझ्या त्या अमेरिकेत त्या सेकंदात काम होतात रे. जरा बाजूलाच राहायच्या सगळ्यापासून. मी जरी अमेरिकेला गेलो ना तरी या घरातलाच आहे मी, मला या घरातले प्रॉब्लेम कळतात. ए नाना तू सिद्धूला काय बोलतो रे, तुला जमत ना मग तू दाखव ना मोटार दुरुस्त करून. आला मोठा मळे वाला. ए अरे शांत बस रे. ए तुला बोलायची काय गरज होती, सिद्धूशी बोलत होतो मी, तू काय मध्ये बोलला आणि तुला भडकायचं काय कारण रे. नाना तू प्रत्येकांना बोलतो, तुला तर जमत रे, तू दाखव ना करून. काय नुसतं बाटा मारतोयस तू. ए नको शिकू. ए अरे भांडू नका रे, इथं प्रश्न सुटत नाहीयेत आणि तुम्ही कसले भांडताय. एक काम करा, तुम्हाला जमत नसेल ना तर चालते वाईतून निघून जा, पण भांडण करू नका.